इयत्ता दहावी एनटीएससी परीक्षा विषय राज्यशास्त्र त्यामधला असणारा पाचवा प्रकरण ज्याचं नाव भारतीय लोकशाही समोरील काही आव्हानं, यामध्ये अतिशय महत्वाचा पॉइंट म्हणजे लष्करी राजवट. या लष्करी राजवट या भागावरती परीक्षेमध्ये प्रश्न येण्याची संख्या किंवा चान्सेस जास्त आहेत. म्हणून या ठिकाणी लष्करी राजवट नक्की काय आहे हा भाग आपण पाहूया. आता यामध्ये जेव्हा लष्करातील एखादी व्यक्ती व गट प्रस्थापित सरकार गुंतून टाकून सत्ता हाती घेतो तेव्हा तिला लष्करी क्रांती असं म्हटलं जातं. आणि 19व्या आणि 20व्या शतकामध्ये जगातील अनेक देशात लष्करी क्रांती होऊन अशा लष्करी राजवटी अधिकारावर आल्या आणि लोकशाही देशात लोकांचा सत्तेत सहभाग असल्याने लष्कराला अंतर्गत कारभार महत्व नसतं, परंतु नागरी शासन कमकुवत असेल तर लष्कराला हस्तक्षेप करण्याची संधी ही मिळते आणि भ्रष्टाचार, जातीय दंगली, राज्यकारभाराचा अनुभव नसणे आदी कारणांनी देशात अराजक निर्माण झाल्याचं लष्कराला राजकीय सत्ता हाती घेण्याची संधी मिळते आणि लष्करी राजवटीत नागरी स्वातंत्र्याची गळचेपी सुद्धा होताना आपल्याला दिसते. आणि अनेक लष्करशाह जे आहे ते अन्यायी, क्रूर, भ्रष्टाचारी होते. आणि इजिप्त, ब्रह्मदेश, म्यानमार, इंडोनेशिया, बांगलादेश, पाकिस्तान अशा अनेक देशांनी लष्करी राजवटीचा अनुभव आपल्याला घेतलेला दिसतो.